शहापूर तालुक्यातील शैलेश निमसे प्रकरण ताजे असताना संशयाचा पुन्हा एक बळी गेल्याची घटना घडली आहे. 30 एप्रिल रोजी शहापूर पोलीस स्टेशनला फोनवरून माहिती मिळाली की बिरवाडी लाहे रस्त्यावरील एका मोरीच्या पायपात एका महिलेचे विवस्त्रावस्थेत शव पडले आहे. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले, पंचनामा करत रेत ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. चौकशी केली असता सदर प्रेत हे सुनीता उर्फ उषा संतोष शेळके या 40 वर्षीय महिलेचे असून तिचे नातेवाईक तिचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली. या हत्येची माहिती नातेवाईकांना देऊन चौकशीसाठी बोलवण्यात आले. चौकशी अंती एक धक्कादायक खुलासा समोर आला. तो म्हणजे या महिलेचा मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच पती संतोष गणपत शेळके हा होता. या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. काल रात्री अंदाजे 11 वाजता सुमारास आम्हाला एक माहिती मिळाली होती लोकल पोलीस स्टेशन शहापूर पोलीस स्टेशनला की एक महिलेचा निर्गुण खून करण्यात आला आहे आणि त्याची बॉडी विवस्त्रावस्थेत एका पाईपलाईनमध्ये पडलेली आहे. त्याप्रमाणे आमची टीम शहापूर पोलीस स्टेशनची प्रभारी पी.आय. शेटे साहेब आणि त्यांची टीम तिथे घटनास्थळी रवाना झाली. त्याचबरोबर आमची DYSP शहापूर विशाल ठाकूर ते पण घटनास्थळी नेले. आम्हाला असं निष्पन्न झालं घटनास्थळावरती एक महिलेचा पूर्ण साडीने गळा आवडून मंडप आणि तोंडात तिथे पूर्ण साडीचा पदार्थ वगैरे करून तिथं खून दिलेला आहे असं प्रथमदर्शी निष्पन्न झालं. तिथे बॉडीवरती कपडे थोडे विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे आम्हाला थोडं 376 बलात्काराचा पण थोडं शंका आली. त्याप्रमाणे आम्ही पुढे पूर्ण बॉडी चेक केल्यानंतर आपल्याला असं निष्पन्न झालं की तिथे महिलेच्या वृत्तांगावरती वृत्तांग कापण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केल्याचं आम्हाला दिसून आलं. त्याप्रमाणे आपण घटनास्थळावरून पूर्ण बॉडी हलवली आणि या गुन्हा आपण प्रथमतः दाखल करून घेतला. 302/18 शहापूर पोलीस स्टेशनला 376/302/201 या कलमांमध्ये गुन्हा दाखल केला. तपास सुरू केल्यानंतर आपलं असं निष्पन्न झालं की म्हणजे सुरुवातीला आपण पूर्ण घटनाक्रम पाहिला आणि रात्रीची वेळ असल्यामुळे आपल्याला पूर्ण रात्रीला व्हेरीफाय करावा लागतो. मात्र आपण जलदगती आपण त्याच्या घरच्यांकडे विचारपूस केली असता आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झालं की तिच्या पतीने जो काय त्याच्यावरती आपल्याला संशय घेतला होता आपण पतीने स्वतःच्या पत्नीचा खून केला आहे आणि तिची साडीने जो पदर होता साडीचा त्या पदरने तिचा गुंडामध्ये 3-4 वेळा गुंडाळून तिला असं गुंडाबून तिला खून करण्यात आला आहे असं निष्पन्न झालं. म्हणजे कारण काय सर खून करण्यात? पतीला स्वतःच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामध्ये नैतिक संबंधाविषयी शंका होती की कोणातरी व्यक्तीबरोबर वारंवार फोनवरती बोलायची आणि ती एका कंपनीमध्ये म्हणजे बगर्स राईस मिलचे बगर बनवण्याचा कारखाना काम करायची. तिथं कोणाशी तरी तुझा अनैतिक संबंध असल्याची शंका पतीला होती. त्याच शंकेपोटी त्याला दुष्कृत्य पतीने जे त्या पत्नीला मारली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. News 100 साठी रुपेश जाधव शहापूर. आपलं चॅनल News 100 सबस्क्राईब केलं का? केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.